नमस्कार मित्रांनो, सर्व मित्र अनंत माने या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, आज आम्ही जवळा तालुका जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी आलेलो आहोत आणि पांडुरंग काटे यांनी कॉल केलेला होता। त्यांच्या शेतात छोटंसं शेततळ आहे आणि त्या शेततळ्यातच विषारी, एकदम विषारी असणारा घोणस साप, ज्याला आपण इंग्लिश मध्ये रसेल्स वायपर या नावाने ओळखतो आणि आपल्या भागात त्याला परड ही म्हटलं जातंय, त्यांच्या वडिलांनी फोन केलेला होता काल। हनुमंत काटे त्यांनी काल फोन केलेला होता मित्रांनो, आणि त्यांच्या फोनवरच आपण या ठिकाणी आलेलो आहोत। तरी साप तर एकदम विषारी आहे, तरी त्याला आपण रेस्क्यू करू आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरणात रिलीज करू। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा मित्रांनो, या ठिकाणी ओढा आहे आणि ओढ्याच्या जवळच त्यांची जमीन आहे आणि या एकदम सापासाठी प्रशस्त असणारं ठिकाण आहे, त्याच्यामुळं साप या ठिकाणाहून इथं जो कागद आहे जेवण तो खाली पडलेला आहे। एकदम उपयोगी असणारा असे साप आहेत आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि निसर्गाचा समतोल ठेवण्याचं काम असं प्राणी करीत राहतात। बघा, थोडं पाणी आहे आणि या ठिकाणी तो खाली थांबलेला आहे। चला तर मित्रांनो, वेळ न लावता आपण त्याला रेस्क्यू करू। बघा मित्रांनो, आपण स्टिकच्या साह्यानेच त्याला त्या गोणीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की रस्सीच्या साह्याने आपल्याला वर येणं सुद्धा शक्य नाही। एका हातात साप घेऊन आपण येऊ शकत नाही, कारण तो विषारी साप आहे। बिगर विषारी जरी असता तर आपण तेवढी रिस्क घेऊ शकत होतो, परंतु एकदम विषारी साप आहे। मित्रांनो, तो बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी पडलेला आहे। जवळजवळ 2-3 महिन्यापासून ते बघत होते, परंतु त्यांच्याकडे कुठल्याही सर्पमित्राचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर नसल्यामुळं तो साप बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी राहिलेला आहे आणि त्याला खायला वगैरे या ठिकाणी काही उपलब्ध नसल्यामुळं एकदम अशक्त झालेला आहे तो साप।
तरी मित्रांनो हा एकदम विषारी असणारा घोणस आपण आज हनुमंत काटे यांच्या शेततळ्यातून रेस्क्यू केलेला आहे आणि एकदम चांगल्या ठिकाणी याला पर्यावरणात आपण रिलीज करणार आहोत. मित्रांनो एकदम विषारी आहे आणि बऱ्याच दिवसापासून तो त्या तळ्यामध्ये थांबलेला होता म्हणून त्याच्यामुळे तो आशक्त झालेला आहे भरपूर. तरी त्यांनाही बऱ्याच लोकांनी सल्लं दिलेलं होतं की काय मारायचं वगैरे करण देऊन ही ते आपण त्यांच्या तोंडूनच ऐकू. मी हनुमंत काटे. आमच्या शेततळ्यामध्ये एक 4 महिन्यापासून हा परड जातीचा साप पडलेला होता आमच्या शेततळ्यामध्ये होता. बऱ्याच लोकांनाचं म्हणणं आलं हे मारून टाका, फार विषारी आहे मारून टाका. पण मी एकच विचार केला होता, यांचा संपर्कच होत नव्हता माझा यांचा. मी 2-3 महिन्यापासून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परत काल गुणवंत दिवाणी यांच्या दुकानामधून मला यांचा फोन नंबर मिळाला. मग यांच्याशी संपर्क साधला. यांनी तत्काळ लगेच येऊन यांनी तो साप पकडलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की हा फार सगळ्यात जास्त विषारी साप, सगळ्यात विषारी जातीचा साप हा. पण मला बऱ्याच जणी म्हणले करंट दिला तर मरतय, असं होतंय तसं होतंय. पण मी मला मारायचाच नव्हता, त्याच्यामुळं मी यांना संपर्क साधला आणि यांना बोलवून घेऊन तो त्यांना पकडण्यास मदत केली, सांगितली त्यांना. बघा मित्रांनो, बरेच ती शेतकरी असल्यामुळे त्यांच्या सुद्धा लक्षात आलं की साप शेतकऱ्याचा किती उपयोगी आहे. कारण की उंदरावर शेतकऱ्याच्या काळात जे उंदर जे होते ते उंदर खाण्यासाठी तो आलेला होता. उंदर तो उंदीर पकडत असताना मध्ये गेला, तोल गेला त्याचा. बरोबर आहे. मग ते 3 महिन्यापासून होता आतमध्येच. मी दररोज त्याला पाहत होतो, मी काढायचा प्रयत्न बी केला पण ती मला काय म्हणजे ती फुकतय कुठं काय म्हणजे असं म्हणजे जास्त रिक्स घेतलेली नाही त्याची. आणि अनंत माने यांच्याशी संपर्क साधला सर्पमित्र आणि त्यांना आज बोलवून घेऊन पाचारण केलं आणि रेस्क्यू ऑपरेशन करून तो साप पकडलेला आहे. बरं केलं. तुमचंच आभार मानावं तेवढं थोडं आहेत. कारण की तुम्हाला मारायचं बी पर्याय बऱ्याच जणांनी सांगितलं होतं आणि तुमच्या लक्षात आलं की साप विषारी जरी असला तरी आपल्या पर्यावरणात किती गरजेचं आहे, त्याचं एक स्थान किती महत्वाचं आहे. तरी असे जरी साप दिसले मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं तर ह्यांचं अभिनंदन करणं महत्वाचं आहे आणि ह्यांचा आदर्श प्रत्येकाने घेणं महत्वाचं आहे. कारण की असे प्रत्येक शेतकऱ्यांचे विचार असायला पाहिजेत प्राण्याविषयी, सापाविषयी. कारण की तो खरा शेतकऱ्याचा मित्र आहे. आपण सगळे शेतकरी आहोत, विषारी असून किंवा बिगर विषारी. आज जसं ह्यांनी फोन करून सांगितलं तसं तुम्ही तुमच्या भागात, आपण ज्या भागात राहतोय तिथल्या सर्पमित्राला कॉन्टॅक्ट करा किंवा वन विभागाशी संपर्क साधा. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा जो चॅनल आहे सर्पमित्र अनंत माने, या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तरी मित्रांनो, आत्ताच एक 1/2 तासापूर्वीच आम्ही जवळा या ठिकाणाहून हनुमंत काटे यांच्या शेततळ्यातून हा विषारी घोणस साप रेस्क्यू केलेला होता. तो आम्ही या ठिकाणी तुम्ही बघताय पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे, एकदम छान ठिकाण आहे सापासाठी. आणि या फॉरेस्टमध्ये त्याला आपण लवकरात लवकर रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत. कारण की मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून तो त्या शेततळ्यामध्ये होता आणि बराचसा अशक्त झालेला असल्यामुळे आपण त्याला लवकरच या ठिकाणी रिलीज करणार आहोत. रस्ता अशक्त झालेला आहे, तर तो नक्कीच चांगला बरोबर होणार आहे. कारण त्याला भरपूर ऊन आणि खायलाही भरपूर भेटल्यावर ऑटोमॅटिक व्यवस्थित होणार आहे. सावकाश या ठिकाणी पर्यावरणात चाललेला आहे.
मित्रांनो एकदम सावकाश चाललेला आहे आणि आपण निघूया. आता थोडा वेळ तो शांत थांबूनच राहणार आहे कारण की तो त्या पाण्यामध्ये जास्त वेळ थांबल्यामुळं त्यांचा तर अंदाज होता की 3-4 महिन्यापासून तो साप त्या ठिकाणी शेततळ्यामध्ये होता. त्याच्यामुळं तो थोडा अशक्त असल्यामुळं थोडा वेळ लागणारच आहे त्याला. चला तर मित्रांनो निघूया, भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.